भेटायला आलो आहोत एका अशा व्यक्तींना ज्यांनी लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये संगीताद्वारे खूप मोठं रेकॉर्ड केलंय. ते कसं काय केलंय ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. त्यांचं नाव आहे पारिजात चव्हाण. सर, आम्हाला खूप आवडेल ऍक्च्युली हे जाणून घ्यायला की संगीताद्वारे तुम्ही असं काय मोठा रेकॉर्ड केलाय की खूप ऐकलंय, तर प्लीज आम्हाला त्याच्याबद्दल सांगा. सुरुवातीलाच मी सांगेल की रेकॉर्ड मी एकट्याने नाही केलेलं आहे, युगलगीत गायनाचं रेकॉर्ड आम्ही केलेलं आहे. आणि युगलगीत गायनामध्ये माझ्यासोबत माझी पत्नी डॉक्टर गायत्री चव्हाण, तिने माझ्यासोबत सलग 19 तास गाण्याचा विक्रम आम्ही युगलगीत गायनाचा विक्रम केलेला आहे. नमस्कार मॅम, तुमचं युवागिरीमध्ये खूप खूप स्वागत. मॅम, जसं आता आपण ऐकलंय सरांनी सांगितलं की तुम्ही पण त्यांच्यासोबत वर्ल्ड रेकॉर्ड चॅम्पियनशिपमध्ये होतात, तर प्लीज आम्हाला तुमचा एक प्रवास सांगा ना. पहिले तर हे मला अगदी विश्वास बसणार नाही असं वाटत होतं की 19 तास शक्यच नाही गाणं, कारण आपण एखादं मशीन जरी लावलं तरी आपण म्हणतो की ते गरम होऊन जातं म्हणून आपण थांबलं पाहिजे. आणि इथे साक्षात आपल्यालाच प्रेझेंट करायचं आहे, त्याच्यानंतर गाण्यांसाठी बरीच मेहनत घ्यावी लागणार होती. अगदी म्हणजे खूप जुन्या गाण्यांपासून आम्ही सुरुवात केली होती, पण सरांनी इझिली सांगितलं की नाही आपल्याला करायचं आहे आणि तुला ही गाण्यांची लिस्ट मी देतो आहे, हे तुला बसवायचे आणि मेहनत घे, ॲटोमॅटिक होईल, मेहनत घेतल्यावर सगळं इझी असतं, त्यामुळे मग ते केलं आणि त्यांनी करून घेतलं मी. अच्छा सर, एक विचारायचं आहे की तुम्ही इतकं छान गाता, रेकॉर्ड आहे तुमच्या नावावरती, तुमच्या डोक्यात असा विचार कधी नाही आला का की मुंबईला जावं, कारण की मुंबईला खूप चान्स वगैरे असतो, एक्सपोजर खूप मोठा आहे, त्यामागचं कारण काही आहे का? मुंबईला तर मी 7-8 वर्ष होतो. अच्छा, होतात. मुंबईतलं सगळं वातावरण मी पाहिलेलं आहे, मी ह्या मातीमध्ये खूप कष्ट पाहिलेले आहेत. जे एक काळ असा होता की आमच्या घरात टी व्ही नव्हता, पण त्या टी व्हीवर दूरदर्शनच्या माध्यमातून आमचे गाणे समूह गाणचे असायचे. गेम आय भू तुझे मी फेडीन पांग सारे, हे जे गाणं गेल्या 35-40 वर्षापासून आपण सगळे महाराष्ट्रभर ऐकतात, ते गाणं आमचं होतं. क्या बात है. ते गाणं पूर्ण महाराष्ट्रभर इतकं लोकप्रिय झालं की ते गाणं महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळांमध्ये ते गाणं बसवलं. सर, आता तुम्ही ते म्हणालात की ते फर्स्ट कंपोजिशन जे तुमचं होतं की प्लीज आम्हाला ऐकवा ना, म्हणजे तेव्हा टी व्ही नसताना पण तुम्ही दुसऱ्यांच्या टी व्हीवर दिसायचं खूप मोठी गोष्ट आहे, आम्हाला ऐकायला खूप आवडेल. सर, देवाय भू तुझे मी फेडीन पांग सारे आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे, आहा आहा आहा. आता सर, गाण्याला सुरुवात झालीच आहे तर खूप मला असं उत्कंठा होती मगाचपासून की लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी तुम्ही म्हणाल तुम्ही प्रिपरेशन्स केलेत, तर त्यातलं एक गाणं एक त्याची एक झलक होऊ द्या ना सर. हो, काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय, मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखर पुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही. बऱ्या दिसतो? अगो, नक्षत्रवाणी दिसता आज दोग. खरंच मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव, अभया हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही असं ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट.
यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय, ते जरा असं इथे. ओके,